अगोदर आपण रायगड पाहिला असेल किंवा रायगड पाहिला नसेल तर रायगड पाहायचं म्हणजे रायगडाची जी महत्वाची स्थळ आहेत त्या स्थळांची माहिती आहे. रायगड हा त्या काळामध्ये प्रामुख्याने जावळी चौखोऱ्यात येत. आपण सगळ्यांनी पुस्तकात जावळी चौखोरे वाचले व पुस्तकात वाचले नेमकं कुठे येतं तर या बाजूला प्रतापगड येतं. त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेक डोंगर आहे ज्याला कोकण दिवा म्हणतात. तर त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून कोकण दिव्यापर्यंत खाली जो सगळा भूभाग पाहायला मिळतो त्या भागाला जावळी चौखोरा असं म्हटलं जायचं. पहिले रायगड हा जावळी चौखोरा आहे. रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची 2851 फूट आहे आणि आता जे काही तुम्ही रोपवे ब्रिज उतरून वर आलात त्याच्या लोअर स्टेशन पासून वरपर्यंत 1375 फूट उंचावरती अवघ्या 5 मिनिटात किल्ले रायगडावरती पोहोचलात. जेथून आपण किल्ला पाहायला सुरुवात केली खरंतर ही किल्ल्याची मागची बाजू आहे. त्याची समोरची बाजू मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवणार आहे. त्या गडाचं मूळ नाव रायरी, याला रायरीचा डोंगर म्हटलं जाईल. ही रायरी महाराजाने 15 मे 1656 ला जावळीच्या मोऱ्यांकडून आपल्या ताब्यात घेतले आणि इथे आपल्याला हिंदवी स्वराज्याची राजधानी बसवायच्या हिशोबाने आर्किटेक्ट हिरोज इंदुलकरांकडून या गडावरती 300 इमारतीचं बांधकाम केले. त्या 300 इमारतीच्याच काही तुटलेल्या भागात आपण पाहण्यासाठी निघालो. तुटलेले का? राजस्थान मधले गड किल्ले अजून सुस्थितीमध्ये आहेत. अपवाद फक्त महाराणा प्रतापचा चित्तूरगड सोडला तर राजस्थानमधले बहुतेक गड किल्ले सुस्थितीमध्ये आहेत. मग आपल्या महाराष्ट्रातले सगळे का तुटलेत आपल्याला माहित असेल की इंग्रजांनी मराठी सत्तेचा ऱ्हास केला. इंग्रजांनी मराठी सत्तेचा ऱ्हास केला आणि मराठ्यांनी इंग्रजांना शेवटपर्यंत लढा दिला त्यामुळे इंग्रजांनी मराठ्यांचे कुठलेच गड किल्ले ठेवले नाही. रायगड देखील त्याच्यातून वाचला नव्हता. 10 मे 1818 ला इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल पार्थर आणि मेजर हॉल यांनी या गडावरती बंबाळणी करून रायगड उद्ध्वस्त केला. तेव्हा रायगड 11 दिवस जळत होता. त्या 11 दिवसामध्ये इथलं लाकडी काम पूर्ण जळून गेले. त्यामुळे पाहायला मिळतात इमारतीचे तुटलेले चौतारे दगडांच्या आणि मिठांच्या भिंतीवरून. कल्पना करायची आहे की त्या काळातलं बांधकाम कशा तरीच असेल आणि किती मजबूत असेल. आताच आपण सगळे ज्या दरवाज्यातून मध्ये आलात हा मेणा दरवाजा. त्या काळात मेणा आणि पालखी असे 2 प्रकार, मेणा स्त्रियांसाठी पालखी पुरुषांसाठी. सांगायचं तात्पर्य एवढंच की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या किंवा राजवंशातील स्त्रिया मेण्यातून बसून या दरवाजातून येत जात होत्या म्हणून हा मेणा दरवाजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपण सगळे ज्या ठिकाणी विभक्त हे पूर्ण एक दालन अशी या रायगडावरती एवढीच मोठी आणखीन 5 आहे. याला धरून 6. या 6 दालनांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांच्या महलाचा भाग म्हणतात. आता प्रश्न उपस्थित होतो जर का रायगडावरती 6 दालनं तर मग आपल्या महाराजांना राण्या तरी किती होती माहित आहेत का? 8. बरोबर, 8 राण्या होत्या महाराजांना. सई, सुमेरा, सुगुणा, सुकुमार, काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मीणी, गुणवंत अशा 8 राण्या. या 8 राण्या त्या काळातल्या सरदार घराण्यातल्या मुलिया निंबाळकर, विचारे, मोहिते, इंगळे, गायकवाड, जाधव, पालकर अशा सरदारांच्या मुली. आता हे सरदार सरदारकी करायचेत कोठे तर कोणी अहमदनगरच्या निजामशाहच्या दरबारात सरदारकी करायचं तो कोण विजापूरच्या आदिलशाहच्या दरबारात. त्याच्या मुलीशी लग्न केल्यामुळे तो सरदार म्हणून आपल्याला मिळेल. तसं झालं नाही तर तो कमीत कमी आपल्या विरोधात तरी जाणार नाही ना. म्हणून महाराजांनी 8 राण्या केल्या. समजलं का? महाराजांनी 8 राण्या केल्या हे महाराजांचं त्या काळातलं राजकारण. पण मित्र संपत्या गडावरती 6 दालनं म्हणजे 6 राण्यांसाठी 6 महलाचे भाग. 2 राण्या कुणीकडे राहत होते? रेखा राणीचं निधन महाराज या गडावरती राहिल्या येण्यापूर्वीच राजगडावर झालं. सईबाई आधीच गेल्या संभाजींच्या आई आणि पुतळाबाई जिजामातेंच्या सेवेसाठी रायगडच्या पायथ्याशी पाचडला राहत होत्या. आलात ना आमच्या घराजवळून पाहिलं ना पाठीमागे वाडा, जिजामाता तिथे राहत होत्या. 6 राणे ते रायगडावरती राहत होत्या म्हणून ते 6 राण्यांसाठी 6 महलाचे भाग. त्यापैकी हा एका राणीचाही एक मत. आता तुम्ही म्हणाल कोणती राणी कुठे राहत होती ते काय सांगू. इथे खाली काही तुटलेल्या इमारतीच्या अवशेष दिसतात ना खाली. या तुटलेल्या इमारतीच्या अवशेषांना अष्टप्रधान मंडळांची कार्यालय किंवा सचिवालय म्हणतात. हे सचिवालय महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा कागदोपत्री व्यवहार इथून केला जायचा, पाहिला जायचा आणि या भागाला अष्टप्रधानांची कार्यालय म्हणतात. समोर जी जाळी ठेवलेली कोठडी आहे ना खाली 22 फूट खोल आहे, मधली 20 फूट आणि ती शेवटची 11 फूट खोल आहे. 3 कोठड्यांना धान्यांचं पीव कोठार म्हणतात. या दरवाजापासून त्या भिंतीपर्यंत असे इमारतीचे तुटलेले 4 चौथे. या 4 पैकी समोरचे जे 2 आहेत ना हा आपल्या पुढ्यातला 1 आणि त्या पुढचा हे 2 फार महत्वाचे. कारण आपल्या समोरचा जो पहिला चौथा आहे ना हा महाराजांचा खरा राहता राजवाडा होता. यावर ह्याच्या दगडांच्या खुणा दिसतात ना. असून इथं महाराजांची त्या काळामध्ये 2 मजली इमारत होती. 2 मजली. याशिवाय एक महत्वाची गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू देखील याच राजवाड्यामध्ये 3 एप्रिल 1680 झाला होता. आणि इथूनच 1.25 किलोमीटरवरती जगदीश्वराचं वाडेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोरच महाराजांच्या शिरलग्न दिलाय आणि तिथे त्यांची समाधी बांधण्यात आलेली. तर महाराजांचा राहता राजवाडा इथेच राजांचा 3 एप्रिल 1680 मृत्यू झाला होता. त्या राजवाड्या लागून दगडांचं बांधकाम त्या काळामध्ये पाणी साठवण्यासाठी बांधलेल्या टाक्या आणि कोपऱ्यामध्ये खाली जे आयातापुरती बांधकाम पाहू ना आपण ते महाराजांचं त्या काळातलं स्नानगृह.
पायलटची रचना तर पाहिलीच तुम्ही. एवढं म्हटलं बात दिसतोय ना त्याच्या शेजारी इकडे काय ऐकायला. या दोन स्तंभांना सप्तमनोरी म्हणतात. मनोरी तुम्ही जे राजा असाल ते राजा आपल्या राजधानीची शोभा वाढवण्यासाठी हे अशा प्रकारचे मनोरे बांधायचे तर हे मनोरे सजवले जायचे. यावरून त्या राजाचं वैभव असेल याची कल्पना केली जायची. महाराजांनी त्या काळात यांना किती सजवलं असेल याची आपल्याला कल्पनाच करावी लागेल. हे मनोरे पूर्वी एकावर एक असे पाच मजले होते. पाच मजले पण आज तुम्हाला दोनच मजले पाहायला मिळतात. जिथे आपण उभे आहोत हा पण एक मनोरा, त्या दोन मनोऱ्यासारखाच एक मनोरा. ते द्वादश बारा कोणी आणि जिथे आपण उभे आहोत हा अष्ट कोणी, याला महाराजांचा सज्जा गॅलरी किंवा बाल्कनी म्हणतात. तो राजवाडा असल्यामुळे त्याचा सज्जा त्याची गॅलरी नंतर का राजवाड्याची गॅलरी होते. रायगडाची समोरची बाजू आपण जे रूम घेऊन आलो ना गडाची मागची बाजू ही छोटी रूम आहे ना विटांमध्ये बांधलेली बघा इकडे दिसते. महाराजांची टाकाळा करण सिंग त्यांची जी नाणी होती ना शिवराई राजमुद्रा म्हणून तिथे बनवलं जाईल. इथे खाली एक तलाव आहे पण दिसत नाही ढगाणावर. त्या तलावाला गंगासागर तलाव. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीच्या गागाभट्टांच्या हस्ते झाला. त्यांनी राज्याभिषेकाला येत्या वेळेस सप्त नद्यांचं पाणी आणि त्या पाण्याचे अवशेष शिल्लक राहील ते ज्या तलावात विसर्जित केले गेले ते गंगासागर तलाव खाली आहे पण ढगांमुळे पाहता येत नाही. चालेल त्या कोपऱ्यामधून खाली 11 पायऱ्याच्या उतरून आपण खाली गेला पण पूर्णपणे अंडरग्राउंड आतमध्ये जमिनीमध्ये जाऊ. जमिनीमध्ये गेल्या जमिनीमध्ये दगडांमध्ये बांधलेली रूम मिळते. जास्त मोठी नाही आहे. जमिनीमध्ये आडवाय ढाचीची एक छोटी रूम आहे. खलबतखाना गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. आपण म्हणतो ना या कारणाचं म्हटलेलं या कारणाला समजायला नको. या कारणाचं म्हटलेलं या कारणाला समजायला अशा प्रकारची त्यांच्या याच्यात केली आहे. मोठा कॉलेज असेल उन्हाळ्याचे दिवस असतील तरच सहज जाता येते. हा जो 200 फूट लांबीचा दफ्तरण आहे ज्यावर आपण उभे आहोत याला दफ्तरखाना म्हणतात. दफ्तरखाना म्हणजेच एक ऑफिसचा प्रकार. दफ्तरखान्याच्या पुढे बघा तो छोटा हायपासूनची दफ्तरण तो पुढचा सदर म्हणतात ना तिला. सदर म्हणजे काय तर दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती गेलो तर तिथे दोन प्रकार पाहायला मिळतात. एक दिवाने आम आणि दुसरा दिवाने खास. त्या दिवाने खासलाच मराठी सदर सदर आहे. जाणार होतं ती राजसभा तिथे महाराजांचा राज्याभिषेक झालाय ती जागा पुढे आहे. दिवाने आम असं म्हणतो. हे ते सत्र आपण पाहताना या ठिकाणी महाराजांचा 347 वर्षापूर्वी शिवराज्य होऊ शकतो. आपण सगळ्यांनी राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहिलं या ठिकाणचं आहे. कसा झाला होता इतिहासात वाचलेलाच आहे. त्यानंतरच्या बांधकामाबद्दल सांगतोय. हे जे छत्र आहे ना छत्राला मेघडंबरी म्हणतात. हे मेघडंबरी पंचधातूपासून तयार केली आहे. मेघडंबरी पंचधातूपासून तयार केलेली आहे. पंचधातूची केले असल्यामुळे रायगडच्या वातावरणाचा काहीच फरक पडत नाही. 1985 ला जेव्हा आपले 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी झैलसिंग होते ना त्यांच्या हस्ते या ठिकाणी बसवली गेली किंवा तेव्हाच ती बनवली गेली. त्या मेघडंबरीमध्ये तो जो सिंहासनारूढ महाराजांचा पुतळा तुम्ही पाहताना आताच 9 वर्षापूर्वी. इथे प्रत्येक वर्षाला राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. एक 9 वर्षापूर्वी राज्याभिषेक सोहळा साजरा झाला आणि त्या दिनाचं महत्व ओळखून महाराजांच्या कोल्हापूरचे वंश छत्रपती संभाजीराजे आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती हिंदुस्थान यांच्या अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती हिंदुस्थान यांच्या वतीने या सिंहासनारूढ प्रतिकृती आता बसवली. त्याच्या खालचा सिमेंटचा चौतारा श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे यांच्या वतीने 1926 साली बांधलाय. मध्ये पाहण्यासाठी जागा सोडले 3 खिडकी आहे. मध्ये पाहिलं मध्ये एक दगड पाहायला मिळतो. तो दगड खूप महत्वाचा आहे कारण त्या दगडावरती महाराजांचं 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. एक मण म्हणजे 40 किलो असं 32 मणाचं सोन्याचं सिंहासन होतं आणि तेच राजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक सोहळा झाला. आपण सगळ्यांनी राज्याभिषेकाचं छायाचित्र पाहिले आणि मी तर म्हणतो की या मातीत ज्याने जन्म घेतलाय ना त्या सगळ्यांनीच राज्याभिषेकाचं चित्र पाहिले राजांचं. त्या चित्रामध्ये एक व्यक्ती तुम्हाला टोपी काढून
महाराजांना मुजराई करताना दिसलेले इंग्रजाला होता ज्याचं नाव होतं हेन्री ऑक्झिंटन. ईस्ट इंडिया कंपनीचा वकील होता. महाराजांच्या राज्यामध्ये व्यापार करता यावा यासाठी सवलती मागण्यासाठी तो इथं आला होता. इंग्रज आपली रोजनिशी डेली डायरी लिहायचे तर रोजनिशी त्या इंग्रजांनी त्याची रोजनिशी लिहिली होती आणि त्या रोजनिशीत त्याने आपल्या महाराजांचा इथला तो साजूंचा राज्याभिषेक कसा झाला होता तो लिहून ठेवलाय. त्याच्या त्या रोजनिशीच्या प्रती आज देखील आपल्याला बीबीडीमध्ये वाचायला मिळतात. बीबीडीचा लॉंग फॉर्म आहे बॉम्बे बुक ऑफ डग्लास. त्याच्या त्या प्रतीनुसार हा ऑक्झिंटन लिहितोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तारीख होती 6 जून 1674. त्याचीच मराठी तिथी होती की स्त्री नृप शालिवान शके 1596 आनंद नाम संवत्सर चालू असताना ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शनिवारी पहाटे 5 वाजता महाराजांचा राज्याभिषेक थोड्या ठिकाणी झालो. हा तो इंग्रज काय म्हणतोय की त्या 6 जून 1674 त्या 1674 दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तेव्हा जवळजवळ 6000 लोक उपस्थित होते. महाराजांचा राज्याभिषेक शनिवारी पहाटे 5 वाजता त्या काळात तिथं पूर्णपणे अंधार अंधार असल्यामुळे इथे मशाली लावल्या होत्या. आता मशाली लावल्यामुळे त्या मशालीच्या उजेरामध्ये त्या काळातली ती पैठणी कापडातली 6000 लोक त्या मशालीच्या उजेरात आपणास कशी वाटत असतील याची थोडीशी कल्पना करूया. याशिवाय ऑक्झिंटन पुढे लिहितोय की महाराज नेहमी सकाळी उठल्याच्यानंतर त्या जगदीश्वराचं दर्शन घ्यायचे. महाराज जगदीश्वराचं दर्शन घेऊन जेव्हा नगारखाण्याच्या दोन्ही बाजूला सरदार मंडळी रांगेत उभी होती त्यांनी खाली वाकून महाराजांना मुजरा केला होता. तो मुजरा घेतल्याच्या नंतर ऑक्झिंटन म्हणतोय की महाराज इथल्या या 32 मठ सोन्याच्या सिंहासनाच्या समोर खाली आलेत. कल्पना करा महाराज जर आज स्वतः राजा होणार होते त्या दरबारामध्ये किती आनंद वातावरण असेल आणि अशा आनंदाच्या सोहळ्यामध्ये या आनंद वातावरणामध्ये त्या 32 मठ सोन्याच्या सिंहासनाकडे पाहत क्षणाला महाराजांचं हृदय भरण्याचं कारण तरी काय होतं. या आनंद वातावरणामध्ये त्या 32 मठ सोन्याच्या सिंहासनाकडे पाहत क्षणाला महाराजांचं हृदय भरण्याचं कारण होतं. कारण होतं पुरंदरच्या लढाईमध्ये मारला गेलेला माझा मुरारबाजी आणि गोडखिंड सरकारताना पडलेला माझा बाजीप्रभू देशपांडे. महाराज लाखाचे पोशिंदे तुम्ही आणि लगेच कोंडाण्याचं मगच माझ्या रायबाचं म्हणणारा तो ताना आणि नेत्रीच्या किमतीत नुकताच मारला गेलेला माझा प्रतापराव गुजर असे असंख्य वीर आज महाराजांना या आनंदाच्या सोहळ्यामध्ये दरबारामध्ये कुठेच त्यांची उपस्थिती दिसत नव्हती म्हणून ते हृदय होणार होत. आणि तू बरं होतं सिंहासनाकडे पाहून सिंहासनाच्या शेजारी बसलेल्या अहुसाहेबांकडे पाहिलं होतं. अहुसाहेबांच्या डोळ्यांच्या अश्रूबाईंचं राजांचंही हृदय भरून आलं होतं. महाराज सिंहासनावर त्या रुढण्यासाठी जाणार त्याच वेळेस अर्जुन म्हणतो की महाराज तेव्हा त्या तिथल्या पहिल्या पायरीला नतमस्तक झाले होते. त्यावेळेस महाराज या भरलेल्या सहादराच्या दरबारामध्ये त्या सिंहासनाच्या शेजारी बसलेल्या आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊसाहेब आज जी सुवर्णाच्या सिंहासनाची जी स्वराज्याची जी मी पहिली पायरी चढतोय ना हा माझा मुरारबाजी. जी स्वराज्याच्या सिंहासनाची दुसरी पायरी मी चढतोय तो माझा बाजीप्रभू देशपांडे. ही तिसरी पायरी म्हणजेच माझा ताना आणि चौथी पायरी मी चढतोय तो माझा प्रतापराव. महाराज वरती गेलेत काशीच्या गागाभट्टाने पुढे महाराजांच्या रोगवरती चपक नद्यांच्या पाण्याच्या शतशत धारा सोडल्या. महाराजांचा विधिवत अभिषेक होऊन महाराज सुवर्णाच्या शिवाचा म्हणून या ठिकाणी 344 वर्षापूर्वी काशीच्या गागाभट्टाने महाराजांच्या रोगवरती छत्र धरतात. या दरबारामध्ये मृत्यू धारण येतच ललकार दिली. काय ती मी देतोय शेवटी तुम्ही जोरदार जे म्हणायचं. महाराज सुवर्णाच्या शिवाचा या ठिकाणी 344 वर्षापूर्वी काशीच्या गागाभट्टाने महाराजांच्या रोगवरती छत्र धरताच्या दरबारामध्ये मृत्यू धारण एकच ललकार दिली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाश्व छत्रपती की जय. आले असं नाही तुतारे तोगडे वाजा लागले. महाराजांवरती सुवर्ण तुलांचा आणि फुलांचा वर्षाव झाला आणि अशा तऱ्हेने महाराजांचा 344 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी राज्याभिषेक पूर्ण झाला तीही शिवासनाची जागा आणि तो हा राजदरबार. मी आज आवाजाचं प्रात्यक्षिक दाखवू शकणार नाही कारण पावसाचे दिवस आहेत म्हणून, पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय ही शिवासनाची जागा आणि नगारखाना या दोघांमधलं अंतर 200 फुटांहून जास्त आहे. पण या शिवासनाच्या चौतऱ्यातून उभं राहून टिचकी मारली ना दरबाराच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये स्पष्ट ऐकायला जाते. ज्याला स्थापत्यशास्त्र म्हणतात वास्तुशास्त्र, त्या काळात स्पीकर माहीत नव्हते. महाराज इथे बसायचे तर पूर्ण दरबार भरायचा. दरबाराच्या शेवटी माणसं असायची. महाराज जरी सहज येथे काय बोलले शेवटी बसलेल्या माणसाला ऐकायला जाऊ किंवा ती व्यक्ती काय सहज म्हटली ते राजांपर्यंत बसव या हिशोबाने स्थापत्यकार हिरोजी इंदुलकरांनी त्या दरबाराला बनवून ठेवलेला आहे.